आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी रोहिणी गवांधडे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच, वाढदिवस म्हटलं की आलिशान पार्टी, फाईव्ह स्टार हॉटेल, आतिषबाजी व एन्जॉय अशी संकल्पना सर्वांचीच झाली आहे. हे सर्व न जुमानता उल्हासनगरच्या समाजसेविका मनीषा झेंडे यांच्या लग्नाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. उल्हासनगरमधील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या समाजसेविका मनीषा झेंडे यांच्या लग्नाचा 19वा वाढदिवस अलिशान पद्धतीने न साजरा करता शोषित, पीडित आणि गरीब महिलांना सोबत करण्याचे त्यांनी यावेळी ठरवले. त्या पद्धतीने आणि त्या उद्देशाने दिव्यांग महिलांना साडी भेट देऊन वाढदिवस साजराही करण्यात आला. सगळ्यांना जय भीम नमस्कार. मी मनीषा झेंडे, आज भीम फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या इथे लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहोत. आम्ही या वाढदिवस साजरा करण्याच्या मागचा उद्देश की सामाजिक दृष्टिकोन. आम्ही सुरुवातीपासूनच समाज कार्यामध्ये आम्ही सक्रिय आहोत. आम्ही दोघंही सक्रिय आहोत. तर समाजामधील दुर्बल घटकच, वंचित जो घटक आहे त्यांना मदत करण्याचा आमचा एक उपक्रम आहे. आमचा मानस आहे की समाजातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि लोकांना आर्थिक सहाय्य कशा पद्धतीने करता येईल हा एक आमचा उद्देश आहे. समाजाच्या प्रती असणारी जी आमची भावना आहे त्यामुळे आम्ही हा वाढदिवस अशा पद्धतीने, अगदी साध्या पद्धतीने पण समाजाच्या उपयोगी साजरा करत आहोत. आणि जे माझे जे सहकारी आहेत त्यांचा मला, आपण जो म्हणतो की बाबासाहेबांचा रमाईला कशी साथ होती किंवा सावित्रीमाई ज्योतिबा फुलेंचं आपण जे उदाहरण देतो, पण खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यामध्ये खरोखर जसं सावित्रीमाईला ज्योतिबांनी घडवलं तसं सूर्यकांत झेंडेंनी मला सुरुवातीपासून लग्न झाल्यापासूनच्या काळामध्ये सगळ्या पद्धतीची साथ दिली आणि त्यांची साथ होती. म्हणूनच मी आज संपूर्ण महाराष्ट्रभर मास्टर ट्रेनर म्हणून महिलांच्यासाठी, सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी जे काम करत आहे ते फक्त आणि फक्त कारण की आज आपली म्हण आहे परंपरा पूर्वीपासूनची की प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो, पण पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण माझ्यासाठी ही वेगळी म्हण असेल की माझ्या मागे हा पुरुष आहे आणि माझ्या संसाराचा पूर्ण जो अर्धा, जो आपण अर्धांगिनी म्हणतो जशी, तसं पूर्ण संसाराचा अर्धा डोलार आहे सांभाळत आहे. म्हणूनच आज मी संपूर्ण महाराष्ट्रभर मास्टर ट्रेनर म्हणून काम करते आणि महिला आयोगासोबतही आज काम चालू आहे. तर फक्त यांची मला साथ आहे म्हणून प्रत्येक समाजाने आदर्श घ्यावा की महिला जर कुठल्याही क्षेत्रात काम करत असतील तर महिलांनासुद्धा, जसं फक्त म्हटलं जातं इक्वॅलिटी किंवा समांतर, तर खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण अनुभव घेऊ की आपण त्याप्रमाणे काम करू त्याच वेळेस हे माझे वाक्य खरं तर साजेस होईल. आणि त्याच पद्धतीने हा मला जोडीदार आणि साथीदार मिळाला आहे. खरं आमचं नवरा बायकोपेक्षा सुद्धा मैत्रीत्वाचं खूप नातं आहे आणि दोघांच्या अंडरस्टँडिंगमुळे मी आज हे काम करू शकते समाजामध्ये. खूप वेगळ्या प्रकारे लोकांनाही असं वाटतं की ही महिला आज एवढे 4-4, 5-5 दिवस मी बाहेर जाते. सो महाराष्ट्रभरच नाही तर हैदराबाद, दिल्लीसारख्या ठिकाणीसुद्धा मी 5-6 दिवसासाठी ट्रेनिंगसाठी जाते, TOT साठी जाते. माझ्या घराचं आणि मुलांची सगळी जबाबदारी घेतात आणि मला 2 दाम्पत्यसुद्धा आहे. माझा मुलगा BSc फर्स्ट इयरला आहे, मुलगी माझी 9th आहे आणि हे सगळं सहकार्य त्यांच्यामुळे मी आज ही करू शकते. आणि खराच मला माझा ज्योतिबा मिळालेला आहे. नाहीतर म्हणतात की फक्त सावित्री असावी घरोघरी आणि ज्योतिबाचा मात्र शोध जारी, पण तो शोध माझा संपला आणि मला 19 वर्षापूर्वीच मला माझा ज्योतिबा मिळाला आहे. यावेळी या कार्यक्रमाला बी मार्टचे संचालक विश्वास नागगोडा, सुरेश जाधव, रुग्णमित्र भरत खरे, उबाळे मॅडम व मोठ्या प्रमाणात दिव्यांग महिला उपस्थित होत्या. आकाश सहानेसह पूजा गायकवाड, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.